नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील विविध भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय। अशा या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी जलदरा शिवनी अप्परापेट इस्लापूर भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट बांधावर घेऊन जाऊन पाहणी केली असता यावेळी ते बोलताना म्हणाले की खरोखरच शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। अशा या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायला लावून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन असं ते यावेळी बोलत होते। सुरुवातीला जी अतिवृष्टी झाली त्याच्या संदर्भामध्ये मग महसूल विभाग असेल की आमचे कृषी विभाग असेल बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पंचनामा करण्याच्या तशा सूचना आम्ही दिलेल्या होत्या। तशा पद्धतीने मग कृषी विभाग असेल की महसूल विभागाने प्रीतसर पंचनामाकरण पहिल्या टप्प्यात त्यांनी शासनाला बाधित क्षेत्राचा पूर्ण अहवाल शासनाकडे त्यांनी सादर केलेला आहे। परंतु गेल्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मागच्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सीती नदीच्या असणाऱ्या ज्या नद्या आहेत सीतीला लागून असणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या काही वगळ्या आहेत किंवा एखादा त्या परिसरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बांधलेला एखादा बांध असेल बंधारा असेल मग ते मृदसंधारण विभागाने बांधला असेल किंवा आमच्या पाणीपुरवठा विभागाने बांधला असेल जुन्या काळातले ते बंधारे असल्यामुळे पाण्याचं क्षेत्र ओव्हरफुल झाल्यामुळं ते बांध काही फुटलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सरसगट त्या ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पिकाची नासाडी झाली नुकसान झालेले आहे आणि मग दुसऱ्यांदा परत एकदा त्यांचे पंचनामे करून तशा पद्धतीचा अतिरिक्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी म्हणून शासनाकडे अहवाल सादर करावा अशा सूचना मी दिलेल्या होत्या। आणि सगळे म्हणजे महसूल विभागाचे आणि आम्ही कृषी विभागाचे सर्व आमचे अधिकारी त्यांचे सर्व कृषी सहायक आमचे तलाठी मंडळ अधिकारी ही सगळी मंडळी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी जाय मोक्यावर पंचनामे त्या ठिकाणी करतात। मागच्या 2 दिवसाखाली ज्या विभाग या आपल्या तहसीलचे तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकारी ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली होती। परंतु अशा परिस्थितीमध्ये आमच्या विभागाचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी काम जरी करत असले तरी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी एक जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमच्या अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे रितसर होतात की नाही याची शहानिशा करणे आणि जायमकावर नेमकी कशा पद्धतीने बाधित झाली काय परिस्थिती आहे या निमित्ताने आज पीक पाणी पूर पाणीचा हा दौरा मी या ठिकाणी घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ठिकाणी बाधित झालं असेल किंवा नाही झालं असेल तर सरसगट सगळ्या लोकांना हे नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची सगळ्या लोकांची मागणी आहे। आणि म्हणून कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी या नुकसान भरपाईपासून किंवा बाधित झालेल्या असणाऱ्या नुकसानीपासून वंचित राहू नये याची खबरदारी आमच्या या सगळ्या विभागाने या ठिकाणी काळजी घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड।